मुंबई एपीएमसीतील खड्डे, ड्रेनेज लाईन साफसफाई, मार्केटमधील मोडकळीस आलेले गाळे व मार्केटच्या समस्या सोडवण्याऐवजी एफएसआय व इतर घोटाळ्यातून आम्हाला वाचवा म्हणून भर पावसात नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचा सत्कार कार्यक्रम जुन्या भाजीपाला व्यापारी महासंघाच्या नावाने ठेवण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात एफएसआय व शौचालय घोटाळ्याचे आरोपी भाजीपाला मार्केट संचालक खासदारांसोबत दिसून आले. ज्या दिवशी हा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्याच दुसऱ्या दिवशी एफएसआय घोटाळा प्रकरणी कोर्टात सुनावणी होती. आता अंतरिम जामिनाच्या अर्जावर 29 जून रोजी सुनावणी होणार आहे. मात्र यामध्ये महत्वाची बाब अशी की मुंबई एपीएमसी मसाला मार्केटच्या 62 कोटी रुपयांच्या एफएसआय घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 2 महिने झाले, मात्र अद्याप पोलिसांकडून कुठलीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच मार्केटमधून शेतकरी, प्रामाणिक व्यापारी, माथाडी व मजदूरांना हद्दपार करणाऱ्या या घोटाळेबाज मार्केट संचालकांवर नवनिर्वाचित खासदार एवढे मेहरबान का? मसाला मार्केट 50,000 चौरस मीटर एफएसआय वाटपाच्या अगोदर दर ठरवण्याचा अधिकार देण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने एक कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीमध्ये सचिव, सहसचिव, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांचा समावेश होता. त्यावेळी या कमिटीने एफएसआय वाटप दरावर निर्णय दिला. मात्र दर देण्या अगोदर मूल्यमापन घेणे आवश्यक होते, परंतु या अधिकाऱ्यांनी मार्केट संचालकांसोबत मिळून निर्णय मंजूर करून घेतला व त्यानंतर मूल्यमापन मागवल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेमार्फत बांधकामाची परवानगी सीसी देण्या अगोदर नगररचना विभागाकडून सर्वे केला जातो. मात्र सर्वे न करता कोणाच्या सांगण्यावरून बांधकामासाठी सीसी देण्यात आला याची चौकशी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करणार का? या 62 कोटी रुपयांच्या एफएसआय घोटाळ्यामध्ये मुख्यत्वे तत्कालीन महापालिका नगररचना विभाग, एपीएमसी सचिव, सहसचिव, कार्यकारी अभियंता व मार्केट संचालक पूर्णपणे जबाबदार असल्याची चर्चा बाजारावरच सुरू आहे. मसाला मार्केटमध्ये 660 गाळे आहेत. सध्या नवी मुंबई क्राईम ब्रांचने प्रत्येक गाळाधारकाकडून बांधकामाची तपासणी सुरू केली आहे. पथकाकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे या घोटाळ्यातून आम्हाला वाचवा असे सांगत काही संचालक नवनिर्वाचित खासदारांना मार्केटमध्ये आणून स्वतः चौकशीमधून बाहेर पडण्याच्या हालचाली करत असल्याचे समजते. फळ मार्केट संचालक सांगतात की एफएसआय वाटप झालं नाही, परंतु महापालिकेने 466 गाळाधारकांना दिलेल्या बांधकाम परवानगीनुसार जादा बांधकाम केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आजी माजी संचालक, व्यापारी प्रतिनिधी व अधिकारी अडचणीत सापडणार आहेत. आता पोलीस दरपत्रक ठरवणारे संबंधित अधिकारी व संचालकांवर कारवाई करणार की कर्मचाऱ्यांना आत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.